चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार माननीय बाळूभाऊ धानोरकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक सोमेश्वर एलचलवार, करुणा एलचलवार, शर्वरी एलचलवार आणि समस्त एलचलवार परिवार चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यात मध्यंतरी काँग्रेसचे कोणीही आमदारकीसाठी तयार नव्हते. आज मात्र परिस्थिती उलट आहे. सध्या जिल्ह्याचं वातावरण काँग्रेससाठी पोषक आहे. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील अनेक जण आमदारकी मिळवण्याच्या शर्यतीत आहेत अशी प्रतिक्रिया खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. चंद्रपूरच्या वरोरा शहरात वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी आयोजित साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातल्या उपजिल्हा रुग्णालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार धानोरकर यांनी जुन्या आमदार निधीतून दिव्यांग बांधवांना साहित्य वितरित केले. या निमित्तानं सुसज्ज प्रसूती गृहाचं उद्घाटनही धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आलं. चंद्रपूरची जनता सुज्ञ आहे आणि म्हणूनच त्यांनी मला निवडून दिलं असं वक्तव्य धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केलं. मागच्या 5 वर्षात जनतेला अभिप्रेत असलेले 10% कार्य देखील भाजपाकडून झालेले नाही, तरी अनपेक्षितपणे देशात भाजपची सत्ता आली आहे, हे अनाकलनीय आहे अशी टीका सुद्धा त्यांनी या कार्यक्रमात केली. रुग्णालयातील रिक्त जागांची भरपाई करून सर्वसामान्य जनतेला विविध सोयी सवलती उपचार मिळवून देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा मानसही धानोरकर यांनी बोलून दाखविला. महावॉइस साठी प्रवीण गोंगले, चंद्रपूर. ते मला माहिती नाही, पण आमच्या जिल्ह्यातलं वातावरण काँग्रेससाठी पोषक आहे. आता उमेदवाराची चढावड चालू झाली. आता कोण आमदार होणार, कोण आमदार होणार, चंद्रपुरातला कोण होणार, वरोरामधला कोण होणार, बल्लारशामध्ये कोण होणार आणि तिकडे राजुऱ्यात कोण होणार, वणीत कोण होणार, चिमूरमध्ये कोण होणार. मधात अशी परिस्थिती होती की कोणी नावच घ्यायचं नाही आमदारकीचं. आता मात्र चांगला विषय आहे की पोषक असं वातावरण तयार झालं.